सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स। नमस्कार, मी डीटी आंबेगावे, आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स। लातूर शहरातील पाखर सांगवे येथील रवींद्रनाथ टागोर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी ज्योतिताई चंद्रशेखर स्वामी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्योतिताई चंद्रशेखर स्वामी तर प्रमुख अतिथी म्हणून प्रवीण शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव वैशालीताई पाटील, चंद्रशेखर स्वामी, बसवराज स्वामी लिंबाळकर, श्री बसवराज स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनींनी देशभक्तीपर नृत्य सादर केले, तसेच विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर काही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन केले। त्यात मानसी शिंदे, सय्यद अल्फिया, विद्या चव्हाण, नेहा शहा, दिव्या शहा, गायत्री कानडे, प्रतीक्षा भालेकर, वैष्णवी कसबे, शिफा शेख, अनुष्का मस्के, शेख जरीन आदि विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवींद्रनाथ टागोर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ईश्वर जाधव, मुख्याध्यापिका मेघा पाटील, शिक्षक विकास राठोड, इम्रान पठाण, मुजावर सर, कांबळे सर, शेळके सर, नारायण पुरकर सर, जबीन मोमीन, राजकन्या काकडे, पाटे सर, प्रदीप सोनवणे, अनंत चव्हाण, पाशाभाई, शेख मावशी, मस्तान शेख मामा आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती गायकवाड तर आभार पाटे यांनी केले। यावेळी संस्थेचे पदाधिकारी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते। सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स।